एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोष्टीचं नाव आहे कावळ्याने नातलगांना बोलावले. लेखक व्यंकटरमणा गौडा. चित्र काढली आहेत पद्मनाभ आणि अनुवाद केला आहे प्रथम मुंबई टीमने. रोजच्यासारखी सकाळ झाली. कावळा आपल्या घरट्यात बसला होता. त्याला काय करावं सुचतच नव्हतं. म्हणून उगाचच एक दोन वेळा त्याने काव काव केलं. त्याचाही त्याला कंटाळा आला. तितक्यात त्याला कोकिळेचे मधुर सूर ऐकू आले. कुऊ कुऊ. क्षणभर कावळ्याला आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणी रागही आला. मी कोकिळेची अंडी उबवली आणि ती गाते मात्र माझ्यापेक्षा सुंदर. कावळ्याला कोकिळेचा हेवा वाटला. आपण कोकिळेकडून गायला का शिकू नये कावळ्याने विचार केला. हेवा करण्यापेक्षा कोकिळेकडे गाणं शिकलेलं चांगलं. कावळा कोकिळेला शोधायला गेला. कोकिळेला कावळ्याची जरा शंकाच आली पण कावळा तिच्याशी अगदी अदबीने बोलत होता. मला गायला शिकवाल का कावळ्याने विचारलं. कोकिळेने होकार दिला पण तिने अट घातली की पहाटे शिकवलं जाईल. कावळ्याने अट मान्य केली. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचं होतं. कावळ्याने गजर लावला. गजर होताच उठून तयार होऊन तो घाईघाईने कोकिळेकडे गेला. कोकिळा तयारच होती. कावळा येताच शिकवणी सुरू झाली. परत परत प्रयत्न करूनही कावळ्याला कोकिळेसारखं कुऊ हे काही करता येईना. शेवटी कोकिळा चिडली. कावळ्याला गाणं शिकवणं शक्य नसल्याचं सांगून ती निघून गेली. कावळा निराश होऊन परतला हो. पुन्हा काही दिवस गेले. एक दिवस आकाशात ढग जमले. गार वारा सुटला आणि पावसाचे थेंब पडले. कावळा घरट्यात बसला होता. दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला. मला गाणं शिकता आलं नाही पण मोराकडून नाच का शिकू नये असा कावळ्याने विचार केला. कावळ्याने मोराला काय विचारलं असेल? मला नाच शिकवशील? मोर कबूल झाला आणि कावळ्याला आपल्यासारखे नाचायला सांगितले. कावळ्याचं नाचणं काही मोराला पटेना. मोराने परत नाचून दाखवलं. कावळ्याला जमेना. कावळा परत परत आपला चुका करत होता. तुला नाचता येणार नाहीये, पळ इथून, मोर रागावून म्हणाला. कावळ्याला वाईट वाटलं. आपल्याला गाता आलं नाही, नाचताही आलं नाही. निदान चिमणीसारखं सुंदर घरटं बांधायला तरी शिकावं हा विचार येताच तो चिमणीकडे गेला. तुझ्याकडे घरटं बांधायची कलाच नाहीये, निघ इथून, चिमणी म्हणाली. निराश होऊन बिचारा कावळा घरी परत निघाला. तितक्यात घरची खरकटी भांडी धुण्याच्या जागेपाशी त्याला भात सांडलेला दिसला. लगेच कावकाव करून त्याने आपल्या सगळ्या नातलगांना बोलावलं. सर्वांनी मिळून भात फस्त केला. मग कावळ्याच्या मनात विचार आला. मला गाता किंवा नाचता येत नसेल पण मी मनाचा चांगला आहे. मिळालेला खाऊ मी सर्वांबरोबर वाटून खातो. हा मोठेपणा कोकिळा मोर किंवा चिमणी यांच्याकडे नाही. मी माझ्या नातलगांना दिल्याशिवाय कधीच खात नाही. हा विचार येताच कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला. तो खुशीत काव काव करायला लागला. काय विशेष, लग्न डरलंय की काय? इतर कावळे म्हणाले. कावळा लाजला. कावळा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागला. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.